हेलो फ्रेंड्स, दिस इज महेश पाठक एंड वेलकम यू ऑल टू पाठक्स मायक्रोबायोलॉजी अकॅडमी. आज आपण एन्झायमोलॉजीची क्वेश्चन सेट सॉल्व्ह करणार आहोत. आणि त्याआधी एक सूचना आहे तुम्हाला की आपण FY, SY, TY, BSc मायक्रोबायोलॉजी आणि MSc मायक्रोबायोलॉजीचे पण लेक्चर्स लवकरच स्टार्ट करणार आहोत. तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनल, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा व्हिडिओज किंवा चॅनलची लिंक तुमच्या फ्रेंड्ससोबत. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण एन्झायमोलॉजीची क्वेश्चन सेट, दोन क्वेश्चन सेट अवेलेबल आहेत दोन्ही. एक युनिव्हर्सिटीकडूनच आली असं ऐकलेलं आहे मी, आणि त्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेली ती पण आपण ओव्हरलुक करून घेणार आहे. ठीक आहे, मी प्रेझेंटेशन ऑन करून घेतो. या ठिकाणी मित्रांनो, आपल्याकडे पहिला प्रश्न आहे द कोएन्झाइम ऑफ निकोटिनिक ऍसिड इज, याचा आन्सर आहे सी एनएडी, निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे, सी आन्सर आहे याच. प्लीज वेट. सेकंड क्वेश्चन आहे पॅन्टोथेनिक ऍसिड इज ऑल्सो नोन ऍज कोएन्झाइम ए, तर याचा आन्सर ए आहे, कोएन्झाइम ए लाच पॅन्टोथेनिक ऍसिड पण म्हटलं जात. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन आहे इन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन वी मॅक्स रिमेन्स अनचेंज्ड, आन्सर सी आहे याच, रिमेनिंग अनचेंज्ड. वी मॅक्स मध्ये कुठलाही बदल होत नाही इन केस ऑफ कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. ठीक आहे, वी मॅक्स रिमेन्स अनचेंज्ड, सेकंडचा आन्सर कोएन्झाइम ए होतो. सॉरी फॉर. तर फोर्थ क्वेश्चन आहे मित्रांनो, द डिटर्जंट SDS इज युज्ड इन, SDS सोडियम डोडेसिल सल्फेट कशात युज होतो, तर मी कुठेतरी असंही ऐकलं होतं की क्रोमॅटोग्राफी मध्ये पण युज होतो, पण जास्त एव्हिडन्सेस मिळाले नाही आणि आपण त्यामुळे इलेक्ट्रोफोरेसिस मध्येच फक्त SDS चा वापर मी तरी ऐकलेला आहे. तुमचा आन्सर वेगळा असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता, पण इलेक्ट्रोफोरेसिस विल बी दी आन्सर, मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर. ठीक आहे, तर याचा आन्सर इलेक्ट्रोफोरेसिस आहे फोर्थच. त्यानंतर प्रश्न आहे बायोकेमिकली ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ फॉलिक ऍसिड, फॉलिक ऍसिडचा बायोकेमिकल ऍक्टिव्ह फॉर्म कोणता आहे, तर THF हा फॉर्म आहे, पण या ठिकाणी ऑप्शनच नाही THF, त्यामुळे आपण TH4 लिहितोय. आन्सर बी घेणार आहे आपण, टेट्राहायड्रोफोलेट आय थिंक त्याचा फुल फॉर्म आहे. TH4 इथे THF अवेलेबलच नाही ऑप्शन, त्यामुळे त्याचा आन्सर बी लिहितोय आपण, टेट्राहायड्रोफोलेट. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन आहे द आयडियल एक्झाम्पल ऑफ आयसोएन्झाइम, आयसोएन्झाइमचा एक आयडियल एक्झाम्पल कोणता आहे, ते म्हणजे LDH, LDH हा एक आयसोएन्झाइम आहे. ठीक आहे, तर लॅक्टेट डिहायड्रोजिनेज हा एक आयसो एन्झाइम आहे. डॅश डॅश इज फर्स्ट मेंबर ऑफ व्हिटॅमिन बी फॅमिली, व्हिटॅमिन बी फॅमिलीचा फर्स्ट मेंबर आहे थायमिन, व्हिटॅमिन B1. ठीक आहे, डॅश डॅश इज द इनहिबिटर ऑफ ATKs, तर याचा आन्सर आहे CTP, CTP हा ATKsचा इनहिबिटर आहे. द ए इज कोएन्झाइम ए, कोएन्झाइम ए मधला ए कशासाठी स्टँड करतो, ऍसिटिलेशन साठी. ठीक आहे, ऍसिटिल ग्रुप कॅरी करतो त्यामुळे ऍसिटिलेशन करतो कोएन्झाइम ए, आणि ए तो ऍसिटिलेशनचा ए आहे. बायोकेमिकली ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ राइबोफ्लेमिन इज बोथ ए अँड सी, या ठिकाणी ऑप्शनच चुकलं आहे, ए अँड बी, ए अँड सी असायला होतं, FMN अँड FAD इज द आन्सर, सो दॅट इज द आन्सर बी, ए अँड सी. ठीक आहे, ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन फॉलिक ऍसिड इज, फॉलिक ऍसिडचा ऍक्टिव्ह फॉर्म आहे टेट्राहायड्रोफोलेट. ठीक आहे, द बायोकेमिकल फंक्शन ऑफ कोएन्झाइम ए इज टू कॅरी ऍसिल ग्रुप, आपण पाहिलं आताच ऍसिल ग्रुप कॅरी करणं कोएन्झाइमचं फंक्शन आहे, म्हणून आन्सर इज सी, टू कॅरी ऍसिल ग्रुप. द सिम्पटम्स ऑफ बायोटिन डिफिशियन्सी आर, मी फक्त अॅनिमिया हे सिम्पटम पाहिलं होतं, पण नंतर एका वेबसाईटवर लॉस ऑफ ऍपिटाईट अँड नॉशिया आपण दिले, त्यामुळे ऑल ऑफ अबोव इज द आन्सर.
ठीक है, ऑल ऑफ अबोव इज द आंसर. डैश डैश विटामिन सर्व्स एज द कैरियर ऑफ सीओ टू इन कार्बोक्सिलेशन रिएक्शन. देयर इज अ आंसर बायोटिन आहे डी. बायोटिन विटामिन सर्व्स एज अ कैरियर ऑफ सीओ टू. तो कोएंजाइम पीएलपी इज असोसिएटेड विथ डैश डैश मेटाबॉलिज्म. पीएलपी कशा सोबत असोसिएट करतो, कोणत्या मेटाबॉलिज्म सोबत करतो, तर त्याचा आंसर आहे अमिनो ऍसिड. ठीक आहे, अमिनो ऍसिड. कोएंजाइम इज ऑल्सो नोन एज पॅन्टोथेनिक ऍसिड इज द आंसर. परत रिपीट, काही क्वेश्चन रिपीट झालेले आहेत या क्वेश्चन सेट मध्ये. द व्हॅल्यू ऑफ केएम इनक्रीजेस इन डॅश डॅश इनहिबिशन. केएम ची व्हॅल्यू कोणत्या इनहिबिशन मध्ये इनक्रीज होते, त्याचा आंसर आहे कॉम्पिटिटिव्ह. कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये केएम ची व्हॅल्यू ही इनक्रीज होत असते. त्यानंतर 18th आहे द डॅश डॅश क्रोमॅटोग्राफ इज बेस्ड ऑन द मॉलिक्युलर साईज. कोणता क्रोमॅटोग्राफ मॉलिक्युलर साईजच्या बेसवर असतो, तर जेल एक्सक्लुशन क्रोमॅटोग्राफी जी आहे ती साईजच्या बेसिसवर होत असते. दस एन्झाइम पॉझेस ऍडिशनल साईट बिसाइड ऍक्टिव्ह साईट इज डॅश डॅश. तर असा एन्झाइम ज्याच्या वर कॅटालिटिक साईटच्या ऐवजी अजून एक साईट प्रेझेंट असते, जिथे रेग्युलेटर मॉलिक्युल्स लाईक इनहिबिटर्स बाइंड करतात किंवा अदर मॉलिक्युल्स पण बाइंड करू शकतात, तर त्या साईटला ॲलोस्टेरिक साईट म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात, allosteric site. म्हणून द आन्सर इज allosteric site C. The coenzymes of riboflavin आर both A and C. परत या ठिकाणी आन्सर ऑप्शनच चुकलेलं आहे, बोथ ए अँड सी हवं होतं, ए अँड बी च्या ऐवजी. विच ऑफ द फॉलोइंग इज द डिफिशियन्सी ऑफ डिसीज थायमिन. बेरी बेरी, थायमिनच्या डिफिशियन्सीमुळे बेरी बेरी हा आजार होत असतो. द कोएन्झाइम ऑफ निकोटिनिक ऍसिड इज एनएडी. ठीक आहे, दी आन्सर इज सी, निकोटिनिक ऍसिड, निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड. इन नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन द केएम व्हॅल्यू इज, नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये केएम व्हॅल्यू अनचेंज्ड राहते. ठीक आहे, दी आन्सर इज ए, अनचेंज्ड. द आयडियल एक्झाम्पल ऑफ आयसो एन्झाइम इज एलडीएच. वी ऑल नो एलडीएच इज द आयसो एन्झाइम. द डिटर्जंट एसडीएस इज यूज्ड इन एसडीएस चा यूज इलेक्ट्रोफोरेसिस मध्येच ऐकला आहे मी, बाकी कुठे ऐकलेला नाहीये. एसडीएस पेज जी इलेक्ट्रोफोरेसिस आपण करतो त्याच्यामध्ये सोडियम डोडेसिल सल्फेट किंवा एसडीएस चा यूज होत असतो. ठीक आहे, आयडो व्हॉट इज दिस, आयडो ऍसिटोन इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश इनहिबिटर ऑफ एन्झाइम. ठीक आहे, हे काय याचा आन्सर आहे, लेट मी सी, डॅश इनहिबिटर ऑफ एन्झाइम, याचा आन्सर इरिव्हर्सिबल आहे मित्रांनो, इरिव्हर्सिबल. द ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन निकोटिनिक ऍसिड इज आर बोथ ए अँड बी. दोन्ही ऍक्टिव्ह फॉर्म आहेत, एनएडी आणि एनएडीपी. इज डॅश डॅश इज द इनहिबिटर ऑफ एटीसीएच. सीटीपी आपण परत रिपीट झाला क्वेश्चन. द बायोकेमिकल फंक्शन ऑफ पॅन्टोथेनिक ऍसिड इज द कॅरी ऑफ ट्रान्सफर ऑफ ऍसिल ग्रुप. ठीक आहे, डॅश डॅश इज द डिफिशियन्सी डिसीज ऑफ व्हिटॅमिन निकोटिनिक ऍसिड. व्हिटॅमिन निकोटिनिक ऍसिडच्या डिफिशियन्सीमुळे कोणता आजार होतो, तर पॅलेग्रा. पॅलेग्रा सी, सी इज द आन्सर, पॅलेग्रा हा आजार होत असतो. तर इन इलेक्ट्रोफोरेसिस मॉलिक्युल्स आर सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ, आता विकिपीडियावर याचा आन्सर चार्ज आणि मॉलिक्युलर वेट दोन्ही दिलेलं आहे, माझ्या मते फक्त मॉलिक्युलर वेट किंवा साईज असायला हवी होती, पण आपण आन्सर याच घेणार आहोत सी. मी सीच घेतलेला आय थिंक, हो सी, बोथ चार्ज अँड मॉलिक्युलर वेट. कारण की एक दोन वेबसाईटवर मी पाहिलं की चार्ज आणि मॉलिक्युलर वेट दोघींच्या बेसिसवर इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये मॉलिक्युल सेपरेट होतात, पण अकॉर्डिंग टू मी, माझं पर्सनल ओपिनियन, मॉलिक्युलर वेट किंवा साईज आहे, तर यू कॅन गो विथ बी ऑल्सो. ठीक आहे, ऍज यू, तुम्ही अजून रिसर्च करायच्यावर जर आन्सर तुम्हाला वेगळं वाटलं तर कमेंट्स मध्ये लिहा. अफिनिटी पण या ठिकाणी सीच आपण आन्सर घेतलाय, बोथ ए अँड बी. अफिनिटी क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ अफिनिटी ऍडसॉर्प्शन. ऍडसॉर्प्शनच्या बेसिसवर आपण अफिनिटी क्रोमॅटोग्राफी करत असतो. त्यानंतर डायजेस्ट एन्झाइम इज ऍक्टिव्हेटेड बाय प्रोटिओलायटिक मॉडिफिकेशन, ट्रिप्सिन. ट्रिप्सिन डायजेस्टिव्ह एन्झाइम्स जे असतात ते प्रोटिओलायटिक मॉडिफिकेशन साठी
असतात, सॉरी एन्झाइम इज ऍक्टिव्हेटेड बाय प्रोटीन, ऍक्टिव्हेट होतात. लॅक्टेट डिहायड्रोजिनेज इज कन्वर्ट्स लॅक्टेट इनटू पायरुवेट. द आंसर इज डी, पायरुवेट. ठीक आहे. त्यानंतर परत इन लिव्हर डिसीज द लेवल ऑफ एन्झाइम डॅश डॅश इज इन्क्रीजेस. तर याचा आन्सर एलडीएच फोर असायला होतं, कारण की एलडीएच फोर लिव्हर मध्ये प्रेझेंट असतो, पण ते ऑप्शनच नाही इथे, त्यामुळे आपण फोर्थ हे आन्सर मी गेस करतोय की एलडीएच, कारण की फक्त एलडीएच आपण धरू, कारण की एलडीएच फोर अवेलेबलच नाही बुक्स मध्ये, टेक्स्ट बुक मध्ये एलडीएच फोर आणि एलडीएच फाईव्ह दिलेलं आहे इन्क्रीज करतात लिव्हर डिसीजेस मध्ये, पण ते ऑप्शनच दिलेलं नाही, म्हणून आपण या ठिकाणी डी आन्सर कन्सिडर करतोय. Which of the following is the inhibitor of ATCS? ATCS, परत एक रिपीट झाला क्वेश्चन, CTP. ठीक आहे. इज द सबस्ट्रेट डॅट डॅश, या ठिकाणी KM असायला होतं. KM इज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऍट विच द वेलॉसिटी ऑफ रिएक्शन इज एक्झॅक्टली हाफ ऑफ द मॅक्झिमम वेलॉसिटी. KM काय असतो? मॅक्झिमम वेलॉसिटीच्या हाफ जे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असतं त्याला आपण KM म्हणतो. त्यामुळे आन्सर इज बी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ एलेस्टेरिक एन्झाइम. एलेस्टेरिक एन्झाइम एक्झाम्पल आहे ATCS. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग एन्झाइम इज प्रोटीओलायटिकली ऍक्टिव्हेटेड. तर हे तिन्ही एन्झाइम्स ऍक्टिव्हेटेड असतात प्रोटीओलायटिकली, त्यामुळे ऑल ऑफ अबोव आन्सर आहे. द कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन इनहिबिशन द KM इज, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन मध्ये KM इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो हे हा प्रश्न आहे. तर याचा आन्सर आहे, मला बघू द्या एक मिनिट प्लीज. इन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन तर आपण ATCS ऑल ऑफ इन्क्रीजेस, तर याचा आन्सर आहे बी. इन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन KM इज इन्क्रीजेस. इन इरिव्हर्सिबल इनहिबिशन इनहिबिटर्स बाइंड्स टू डॅश डॅश टू एन्झाइम्स. तर इरिव्हर्सिबल आहे म्हणजे तो रिव्हर्स होऊ शकतो, तर कोवॅलेंटली तर नसेल, नॉन कोवॅलेंटली असेल. ठीक आहे. इरिव्हर्सिबल आहे, सॉरी इरिव्हर्सिबल आहे, त्यामुळे आन्सर काय असेल याच, कोवॅलेंटली. ठीक आहे. कारण की इरिव्हर्सिबल आहे, कोवॅलेंटली जेव्हा सबस्टन्स अटॅक एकमेकांना अटॅच होतात तेव्हा ते लवकर डिसोसिएट नाही होत, परमनंटली बाउंड होऊन जातात, तर त्याला आपण इरिव्हर्सिबल म्हणू की त्याला रिव्हर्स नाही करू शकत, म्हणून कोवॅलेंटली विल बी द आन्सर. मल्टिपल फॉर्म्स ऑफ द एन्झाइम कॅटलायझिंग सेम रिएक्शन इज आयसो एन्झाइम. ठीक आहे. याचा आन्सर सी आहे, आयसो एन्झाइम. बायोकेमिकली ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ थायमिन इज TPP, थायमिन पायरोफॉस्फेट. सॉरी याचा फुल फॉर्म काय आहे, आय थिंक थायमिन पायरोफॉस्फेट आहे. TPP इज द आन्सर डी. द ए इज, परत हा प्रश्न रिपीट झाला, ऍसिटिलेशन याचा आन्सर आहे. ऍसिटिल ग्रुप कॅरी करतो को एन्झाइम ए, दॅट्स वाय ए स्टँड फॉर ऍसिटिलेशन. ठीक आहे. तर हे क्वेश्चन्स होते, 44 क्वेश्चन्स होते जे आपण सॉल्व्ह केले. आता एक अजून एक PDF अवेलेबल आहे आपल्याकडे, ती असं म्हणतात की म्हटलंय की युनिव्हर्सिटीकडून आली, तर ती पण आपण एकदा ओव्हरलुक करून घेणार आहोत. तर ती PDF आहे ही. ठीक आहे. यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे नेम ऑफ द डिसीज कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ नायसिन. पॅलेग्रा आपण पाहिलं, पॅलेग्रा इज अ डिसीज विच इज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ नायसिन. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपोनंट ऑफ द कोएन्झाइम ए, पॅन्टोथेनिक ऍसिड. विटॅमिन्स आर इसेन्शियल बिकॉज द ऑर्गॅनिझम्स. आता याचं आन्सर या ठिकाणी कांट सिंथेसाइज दिस कंपाऊंड ऍट ऑल म्हटलेलं आहे, पण अकॉर्डिंग टू मी आणि विकिपीडियावर पण असं म्हटलेलं आहे की ऍडिक्युएट अमाऊंट मध्ये ऑर्गॅनिझम्स विटॅमिन्स प्रोड्यूस करू शकत नाही ऍडिक्युएट अमाऊंट मध्ये, त्यामुळे आपण डायट थ्रू घेत असतो विटॅमिन्स. तर याचा आन्सर सी असायला हवतो, पण या ठिकाणी ए दिलंय, पण सी पण जास्त मी शुअर नाही की सी असेल, त्यामुळे आपण वी विल गो विथ दिस कांट सिंथेसाइज दिस कंपाऊंड ऍट ऑल. द प्रोस्थेटिक ग्रुप बायोटिन इज कॅरियर ऑफ द विच टाइप ऑफ मॉलिक्यूल. ऍक्टिवेटेड कार्बन डायऑक्साइड इज द राईट आन्सर. बायोकेमिकल ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन नायसिन इज NAD अँड NADP, राईट. लायकस इज एन एक्झाम्पल ऑफ कोवॅलंट मॉडिफिकेशन, ग्लायकोजन पायरोफॉस्फेट, सॉरी फॉस्फोरिलेज, राईट आन्सर. ग्लायकोजन फॉस्फोरिलेज कॅटलायझेस कन्वर्जन ऑफ ग्लायकोजन इंटू ग्लुकोज 1 फॉस्फेट. फॉस्फोरिलेज फॉस्फेट, सॉरी फॉस्फोरिलेज कन्वर्टेड इंटू फॉस्फोरिलेज बाय एन्झाइम फॉस्फोरिलेज फॉस्फेटेज, राईट आन्सर. डॅश डॅश इज आर मेटाबोलाइज विच इनहिबिट्स एन्झाइम ऍक्टिव्हिटी. इनहिबिटर्स आर द मेटाबोलाइट विच इनहिबिट्स द एन्झाइम ऍक्टिव्हिटी.
इनहिबिटर्सच एन्झाइमला इनहिबिट करत असतात. डॅश डॅश इनहिबिशन इनहिबिटर्स कॅन बी डिसोसिएटेड फ्रॉम एन्झाइम, इरिव्हर्सिबल कॅन बी डिसोसिएटेड फ्रॉम एन्झाइम. डॅश डॅश इनहिबिशन इनहिबिटर कॅन बी डिसोसिएटेड फ्रॉम एन्झाइम. तर याचा आन्सर रिव्हर्सिबल असायला होतं, कारण की इरिव्हर्सिबल मध्ये डिसोसिएट नाही होऊ शकणार. ठीक आहे, तर कॅन बी डिसोसिएटेड म्हणून याचा आन्सर चुकलं या ठिकाणी, रिव्हर्सिबल असायला होतं. ठीक आहे, रिव्हर्सिबल इनहिबिशन इनहिबिटर कॅन बी डिसोसिएटेड फ्रॉम द एन्झाइम. तर याचा आन्सर ए असायला हवं. ठीक आहे, अकरावाचा आन्सर आहे डॅश डॅश इनहिबिशन इनहिबिटर्स आर अनालॉगस टू सबस्ट्रेट, कॉम्पिटेटिव्ह इज द राईट आन्सर. एन्झाइम एलडीएच ऑकर्स इन फाईव्ह फॉर्म्स, राईट. Dash dash is known as Michaelis Menten constant. Km is known as Michaelis Menten constant. Right answer. In gel filtration chromatography, dash dash small protein molecule centers in pore in the beads. Right answer. Gel filtration chromatography is based on the size of protein. Right answer. Which of the following are used as a gel material for the gel filtration column? तर मला अगरोजच आन्सर वाटत होतं. मी या दोन बद्दल ऐकलं नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकतात. पण या ठिकाणी डी दिलाय तर आपण डी सोबत जाऊ. जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी इज ऑल्सो नोन ऍज, ह्या तिन्ही गोष्टी तिन्ही सेंटेन्स मध्ये आपण तिन्ही नावांमध्ये आपण जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफीचा उल्लेख करू शकतो. दे आर बोथ ऑर ऑल सिनोनिमस टू इच अदर, सो दॅट्स वाय आन्सर इज डी, ऑल ऑफ द अबोव. ऍट लो कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑफ द प्रोटीन्स इज नोन ऍज सॉल्टिंग इन, राईट. At high concentration, salt decreases solubility of protein, salting out, right. SDS means sodium dodecyl sulfate. Sodium dodecyl sulfate. A is the right answer. तर हे सगळे आन्सर्स होते. तुमचे आन्सर्स वेगळे असतील, काही डाउट्स असतील किंवा तुमचे तुम्हाला काही आन्सर्स माहिती असेल किंवा मी चुकलो असेल तर मला माफ करा, आणि तुम्ही राईट आन्सर्स कमेंट्स मध्ये लिहू शकतात. ठीक आहे, आणि जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर शेअर करू शकता तुमच्या मित्रांसोबत. आपण लवकरच FYSYTY मायक्रोबायोलॉजी आणि MSc मायक्रोबायोलॉजीचे लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत या चॅनलवर, म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. लवकरच आपण नेट CSIR नेटचं प्रिपरेशन पण आपण सुरुवात करणार आहोत. मी स्वतः पण प्रिपेअर करतोय आणि माझ्यासोबत तुम्हीही करू शकता जर तुमची इच्छा असेल. तुम्ही डिस्क्रिप्शन माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण लवकरच काहीतरी सुरू करणार आहोत, या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत सगळ्या मायक्रोबायोलॉजी आणि लाईफ सायन्सशी रिलेटेड. ठीक आहे, तर थँक्यू सो मच फॉर ऑल अँड बेस्ट ऑफ लक यू ऑल फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू सो मच.